वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. मनुष्य धर्म काय? केवळ पैसे कमवणं मनुष्य धर्म नाही, केवळ काम करणं मनुष्य धर्म नाही, तर मनुष्य धर्म आहे आनंदाची प्राप्ती करून आनंदाने जीवन जगणं. काही लोकांचं जे जीवन आहे ते एकदम कर्मठ झालेलं आहे, शुष्क झालेलं आहे. हसणं नाही, बोलणं नाही, प्रेमाने वागणं नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांच्याकरता मनुष्य धर्माचं आचरण करून दाखवतात, अरे बाबा तुम्ही मनुष्य आहात, आणिक हे ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या शरीरामध्ये भगवंताने ही व्यवस्था केली नाही भगवंताची भक्ती करण्याची, भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची. आणि म्हणून जीवन जगत असताना ते जीवन रसयुक्त सुद्धा असलं पाहिजे. केवळ जेवण करणं, केवळ पोट भरणं म्हणजे जेवण करणं नाही. पोट भरणं म्हणजे जेवण करणं आहे, स्वामींनी असं लिहिलंय. आपण ज्यावेळेस जेवतो त्यावेळेस त्या स्वादाचं ज्ञान आपल्याला होतं. भगवान परमात्म्याने जिभेवर तशी यंत्रणा तयार केली आहे. कधी कधी थोडंच खाल्लं मनुष्य म्हणतो पोट भरलं, आणि कधी कधी किती जरी खाल्लं तरी मनुष्य म्हणतो माझं अजून पोटच भरलं नाही. पोट भरलं नाही म्हणजे तू काय खाल्लं नाही का? भरपूर खाल्लं पण स्वादाचं खाल्लं नाही. आणि जे रसनेंद्रिय आहे ते स्वादामुळे आपल्याला ज्ञान करून देतं की माझी तृप्ती झाली म्हणून. आणि म्हणून खात असताना ज्याप्रमाणे रस घेऊन खाल्लं तर तृप्तीचा अनुभव येतो, त्याप्रमाणे जीवन जगत असताना रसयुक्त जर जीवन जगलं तर खरा तृप्तीचा अनुभव येतो, जीवन जगण्याचा आनंद येतो. आणि म्हणून साधू संतांनी हे रस तयार केले. हरिकथा भोजन परवडी विस्तार, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. ज्ञान भगवंताला काय करतं? सार्वजनिक जे विशेष ब्रह्म आहे त्याला निर्विशेष करायचं. जसं आहे त्या स्वरूपामध्ये त्या भगवान परमात्म्याचं दर्शन करायचं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विशेष नाही. आणि प्रेम जे आहे ते मात्र भगवान परमात्म्याला निर्विशेष राहू देत नाही, विशेषामध्ये आणतो. आणि म्हणून भगवान परमात्म्याने ही जी रासलीला केली त्या रासलीलेचं चिंतन आपल्याला थोडंसं करायचं आहे. भगवान परमात्म्याने ही जी रासलीला केली या संबंधाने परीक्षिती राजाने शुकाचार्यांना शेवटी प्रश्न असा विचारलाय की धर्माकरता अवतीर्ण झालेले भगवान परमात्मा आणि त्यांच्याकडून रासलीला कशी काय घडली गेली? वरवर जर पाहिलं तर रासलीलेमध्ये धर्माभास दिसतो किंवा अधर्मही दिसतो. तेव्हा परीक्षिती राजाला शुकाचार्यांनी सांगितलं, बाबा धर्म काय अधर्म काय हे आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांना कळत नाही. खरं तर भगवान परमात्म्याने ही जी रासलीला केली या रासलीलेमध्ये धर्माचंच आचरण केलंय. जगाला धर्म दाखवून दिला भगवान परमात्म्याने. भगवान परमात्म्याने कोणते कोणते धर्म दाखवून दिले त्याचं चिंतन महापुरुषांनी असं केलंय. बालरूपाने भगवान परमात्मा प्रगट झाले. बालकाचा धर्म काय? एखादा लहान मुलगा जर आपण पाहिला असेल त्या लहान मुलाचा धर्म काय असतो?
तो बालक जो असतो तो स्वच्छंदी असतो, आनंदाने नाचतो, आनंदाने गातो। म्हणून बालधर्म भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सर्वांना दाखवून दिला, भगवान परमात्मा नाचले, हा बालधर्म आहे। नवे नवे भगवान परमात्म्याने मनुष्य धर्म दाखवून दिला, कोणते कोणते धर्म बाल भगवान परमात्म्याने रासलीलेमध्ये नवे नवे चरित्रामध्ये दाखवले। मनुष्य धर्म काय? केवळ पैसे कमवणं मनुष्य धर्म नाही, केवळ काम करणं मनुष्य धर्म नाही, तर मनुष्य धर्म आहे आनंदाची प्राप्ती करणं, आनंदाने जीवन जगणं। काही लोकांचं जे जीवन आहे ते एकदम कर्मठ झालेलं आहे, शुष्क झालेलं आहे, हसणं नाही, बोलणं नाही, प्रेमाने वागणं नाही, आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांच्याकरता मनुष्य धर्माचं आचरण करून दाखवतात, अरे बाबा तुम्ही मनुष्य आहात, अनेक हे ज्ञान नाही कोठे। दुसऱ्या शरीरामध्ये भगवंताने ही व्यवस्था केली नाही भगवंताची भक्ती करण्याची, भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची। आणि म्हणून जीवन जगत असताना ते जीवन रसयुक्त सुद्धा असलं पाहिजे। केवळ जेवण करणं, केवळ पोट भरणं म्हणजे जेवण करणं नाही, पोट भरणं म्हणजे जेवण करणं आहे, स्वामींनी असं लिहिलंय। आपण ज्यावेळेस जेवतो त्यावेळेस त्या स्वादाचं ज्ञान आपल्याला होतं। भगवान परमात्म्याने जिभेवर तशी यंत्रणा तयार केली आहे, कधी कधी थोडंच खाल्लं मनुष्य म्हणतो पोट भरलं, आणि कधी कधी किती जरी खाल्लं तरी मनुष्य म्हणतो माझं अजून पोटच भरलं नाही। पोट भरलं नाही म्हणजे तू काय खाल्लं नाही का? भरपूर खाल्लं पण स्वादाचं खाल्लं नाही। आणि जे रसनेंद्रिय आहे ते स्वादामुळे आपल्याला ज्ञान करून देतं की माझी तृप्ती झाली म्हणून। आणि म्हणून खात असताना ज्याप्रमाणे रस घेऊन खाल्लं तर तृप्तीचा अनुभव येतो, त्याप्रमाणे जीवन जगत असताना रसयुक्त जर जीवन जगलं तर खरा तृप्तीचा अनुभव येतो, जीवन जगण्याचा आनंद येतो। आणि म्हणून साधू संतांनी हे रस तयार केले। हरिकथा भोजन परवडी विस्तार, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष। देऊ ब्रह्मरसा आवडीने, देऊ ब्रह्मरसा आवडीने, मोडोनी आवाटा सूक्ष्म दुधर, मोडोनी आवाटा सूक्ष्म दुधर। देव ब्रह्मरसाने, देव ब्रह्मरसाने, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुधर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुधर। वेगवेगळे रस तयार केले। आपण गायन करतो ह्याच्यामध्ये सुद्धा गायनशास्त्रामध्ये वेगवेगळे रस तयार केले। बागेश्री, यमन, जोगकंस हे सगळे सामवेदामध्ये आलेले रस आहे। म्हणजे आनंदाचीच अभिव्यक्ती पण वेगवेगळ्या उपाधीच्या माध्यमातून घ्यायची। सकाळी गुरुवारी बाबांनी सांगितलं आनंद रूपता
प्राप्त करणं हे प्रत्येक मनुष्याचं ध्येय आहे. परंतु आनंद रूपता प्राप्त झाल्यानंतरही ज्ञानोत्तर जीवनामध्ये वृत्तीला काहीतरी आलंबन पाहिजे. आणि म्हणून वृत्ती ही विषयाकार होण्यापेक्षा संसाराकार होण्यापेक्षा भगवदाकार झाली, आणि ती भगवदाकार झाल्यानंतर ती रसयुक्त होत असते. म्हणून भगवान परमात्म्याने मनुष्य धर्माचं पालन केलं, सगळ्यांना सगळ्यांचं जीवन रसयुक्त व्हावं म्हणून नाचून दाखवलं, गाऊन दाखवलं. यानंतर भगवान परमात्म्याने देवधर्माचं पालन केलं. देवधर्माचं पालन कोणतं केलं, कसं केलं? गोपिकांनी कात्यायनी व्रत केलं होतं, आणि कात्यायनी व्रताचं फळ भगवान परमात्म्याने त्यांना या रासलीलेमध्ये दिले. भगवंतांनी देवधर्माचं पालन केलं. यानंतर भगवान परमात्म्यांनी ज्ञानी महापुरुषांच्या धर्माचं पालन केलं. ज्ञानाचं जीवन कसं असतं हे भगवान परमात्म्याला या रासलीलेच्या माध्यमातून, नवे नवे पूर्ण चरित्राच्या माध्यमातून दाखवायचं आहे. रासलीलेच्या शेवटी एक श्लोक आलेला आहे, 33व्या अध्यायामध्ये 35वा श्लोक. यत पाद पंकज पराग निशेवत तृप्ता योग प्रभाव विधुता अखिल कर्म बंधा स्वैरम चरंती मुनयोपि न मही नहि नह्यमाना न नह्यमानास तस्येच्छया तव पुषक कुतैव बंधाः. याचा अर्थ आहे, ज्यांच्या चरण कमलांच्या परागाचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात, ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्याच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात, आणि ज्यांचे तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष स्वच्छंदपणे वागूनही कर्मबंधात अडकत नाही, तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रकट करतात, त्यांना कर्मबंधन कोठून असणार? ज्ञानी महापुरुषाचं वर्णन करताना उपनिषदांनी असं वर्णन केलंय, निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधा. म्हणजे असंही एखादं जीवन असू शकतं की ज्या जीवनामध्ये मनुष्य विधी निषेधातीत झालेला आहे. भगवान परमात्मा म्हणतात, ज्ञानी महापुरुषांचा धर्म कसा असतो? तयाची हातू होका त्रैलोक्याचा घातू परीतेने केली मातू बोलू नये. त्याच्या हातून तिन्ही लोकांचा घात जरी झाला तरी त्याने काहीच केलं नाही. असा जो ज्ञानी महापुरुष वागत असतो त्याला कोणत्याही विधीचं बंधन नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, मी ज्ञानी महापुरुषांच्या आचाराचंही त्या ठिकाणी आदर्श लोकांना दाखवून दिलेला आहे की असेही ज्ञानी असू शकतात, ज्यांनी चोरी केली तर त्यांना पाप नाही, ज्यांनी रासलीला केली तरी सुद्धा त्यांना पाप नाही. म्हणून ज्ञानी महापुरुषाच्या जीवनाचा आदर्श दाखवण्याकरता सुद्धा भगवान परमात्म्याने रासलीला केली. आणखीन भगवत धर्म कसे असतात ते प्रगट करण्याकरता भगवान परमात्म्याने रासलीला केली. बरं का, भगवत धर्म कशाला म्हणतात? भगवंताचा धर्म. काय आहे भगवान परमात्म्याचा धर्म? भगवान परमात्म्याचा धर्म आहे, भगवान परमात्मा हा भक्तांच्या बंधनात राहायला भगवान परमात्म्याला आवडतं. प्रेम हे एक असं बंधन आहे. बंधनानि खलु सन्ति असं म्हटलेलं आहे. बंधनं अनेक आहेत, पण त्याच्यामध्ये प्रेम नावाचं जे बंधन आहे ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन केले. पहा, भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी तो कमळ दळ चिरू नेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. भुंगा कोरडं लाकूड कोरेल, पण तोच भुंगा जर कमळ कलिकेमध्ये सापडला, संध्याकाळची वेळ झाली ते कमळ मिटतं,
वास्तविक पाहता जो लाकूड कोरणारा भुंग आहे त्या भुंग्याला ते कमळदळ त्या ठिकाणी चिरून किंवा ते फोडून बाहेर येणं अशक्य आहे का? अशक्य नाही. पण तरी सुद्धा तो भुंगा तिथेच थांबतो. त्याचं कारण त्याचं असलेलं त्या कमलावर प्रेम. म्हणून भगवान परमात्म्याने भगवत धर्म हा त्या ठिकाणी प्रगट केला की मी माझ्या भक्तांच्या अधीन राहतो. भक्त मला म्हणे आम्हाला नाचून दाखवा, मी त्यांना नाचून दाखवतो. भक्त मला म्हटले देवा इथे बसा, मी इथेच बसतो. होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, धरावीते इच्छा. संतोष मला म्हणा पूर्वी धरावीते आणि म्हणून या रासलीलेची ही जी भूमिका आहे याचं चिंतन आपलं झालेलं नव्हतं बरं का. भगवान परमात्म्याने रासलीला कशा करता केली तर भगवान परमात्म्याने हे सगळे धर्म आचरण करून दाखवले. श्रीधर स्वामींनी असं म्हटलंय ही रासलीला जी आहे वस्तुतो निवृत्ती पर्यह पंचाध्यायी. ही रासलीला जी आहे ही प्रवृत्तीपर नाही निवृत्तीपर आहे. ही रासलीला जी आहे आपल्याला वैराग्याचं शिक्षण देणारी आहे. भगवान परमात्म्याची रासलीला कशा करता ऐकायची? भगवान परमात्मा नाचले, नाचता नाचता आपल्या भक्तांना आनंद दिला आणि त्या भगवदाकार जर आपण वृत्ती केली तर संसारामध्ये आपलं नाचणारं जे मन आहे ते संसारापासून निवृत्त होऊन भगवदाकार होईल. आणि म्हणून वैराग्य निर्माण करण्याकरता भगवान परमात्म्याने ही जी लीला केलेली आहे हिला रासलीला असं म्हणतात. भगवान परमात्म्याच्या सर्व ज्या लीला आहेत लोकवत्तु लीला कैवल्यम असं व्यास महर्षींनी सूत्र लिहिलं. काय याचा अर्थ आहे? लोकवत्तु लीला कैवल्यम. लोकवत म्हणजे लोकांच्या प्रमाणे, लोकांच्या प्रमाणे म्हणजे तुमच्या आमच्या प्रमाणे, तुमच्या आमच्या प्रमाणे म्हणजे आपल्याला नेहमीच लोकांच्यात राहायला आवडतं का? सांगा. सतत गर्दीमध्ये असलं पाहिजे, सततच लोकांच्यात असलं पाहिजे असं वाटतं का आपल्याला? बरं, सतत एकांतात राहावं असं वाटतं का? एकांतातही राहावं वाटत नाही.
आणि लोकांना तरी राव वाटत नाही. म्हणजे कधी कधी माणसाला खूप संपर्क झाला, खूप लोकांच्यात राहिला, त्याला कंटाळा येतो. नको आता, आता आपलं एकांतात जाऊन थोडंसं चिंतन करू, आता घरी जाऊन बसू. बरं, घरी बसला, दोन तीन तास झाले, तो जरा आता एकटंच राहून बोर झालं जरा. आता सगळ्यांच्यात जाऊन एकदा भेटून येऊ. तसा भगवान परमात्मा जो आहे, हा भगवान परमात्मा सुद्धा कधी कधी एकटा असतो. निजधामाला गेला एकटाच. स कधी कधी काय होतं, स एकाकी नरमते. तुमच्या आमच्यासारखंच त्याचं आहे, तुमच्या आमच्यासारखं आहे असं नाही, तुम्ही आम्ही आणि तो एकच आहे. तो आपला सगळ्यांचा बाप आहे, मग त्याचे सगळे संस्कार आपल्यामध्ये आलेले आहेत. म्हणून लोकवत्तु लीला कैवल्यम, कधी भगवान परमात्मा लीला करतो, कधी भगवान परमात्मा कैवल्यामध्ये असतो, म्हणजे एक भावामध्ये असतो, आपल्या स्वमहिमने प्रतिष्ठित असतो. पण जरी स्वमहिमने प्रतिष्ठित असला किंवा लीला करत असला, तरी भगवान परमात्म्याचा बोध मात्र अखंड आहे. काही संतांनी तर असं लिहिलंय, हा विक्षेप जगतरूपी सगळा जो विक्षेप आहे, हा सुद्धा ब्रह्मरूपच आहे हे दाखवण्याकरताच भगवान परमात्म्याने लीला केलेली आहे. वृत्ती शांत असेल तरच ती भगवत स्वरूप आहे, आणि वृत्ती जर विक्षेपत असेल तर ती भगवत स्वरूप नाही का? वृत्तीची शांतावस्था म्हणा काय, वृत्तीची विक्षेपावस्था म्हणा का, या दोन्हीचं प्रकाशन करणारा भगवान परमात्मा आहे. ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीने या दोन्ही अवस्था एक रूपच असतात हे दाखवण्याकरता भगवान परमात्म्याने लीला केली. भगवान परमात्म्याने एकदम ही रासलीला केली नाही, वेणुगीतामध्ये आपल्या भक्तांच्या अंतकरणामध्ये पूर्वराग निर्माण केला, भेटण्याची इच्छा, तळमळ. आपण चिंतन केलं, पाणी पिण्याचा आनंद कोणाला आहे ज्याला तहान लागली त्याला? भगवंताच्या दर्शनाच्या भेटीचा आनंद कोणाला आहे ज्याला दर्शनाची आस लागली? भेटी लागी जीवा लागलीसे आस. ज्याच्या अंतकरणामध्ये भेटीची तळमळ नाही त्याला दर्शन झालं तरी आनंद नाही मिळणार. म्हणून पूर्वराग निर्माण करण्याकरता वेणुगीत सांगितलं. आपण त्या वेणुगीताचं खूप विस्ताराने चिंतन केलं, प्रत्येक श्लोकाचं चिंतन केलं, आणि त्यानंतर भगवान परमात्म्याने केवळ भेटीची तळमळ असून चालत नाही, त्याप्रमाणे उपासना घडली पाहिजे, प्रयत्न घडले पाहिजेत. म्हणून गोपिकांनी कात्यायनी व्रत नावाची उपासना केली, आणि मग पूर्वराग झाला, उपासना झाली, मग गोपी मात्र या भगवंताच्या रासलीलेच्या अधिकारी झाल्या. ही रासलीला करत असताना भगवान परमात्म्याने अगोदर आपलं सगळं ऐश्वर दाखवून दिलं. मी म्हणजे काय सामान्य नंदबालक नाही, मी म्हणजे काय सामान्य गवळ्याचा मुलगा नाही, मी साक्षात भगवान आहे. म्हणून एकादशीचा उपवास केल्यानंतर नंदबाबा द्वादशीच्या दिवशी रात्रीच यमुनेमध्ये स्नान करायला गेले, तर वरुणाच्या दूतांनी नंदबाबांना वरुण लोकांना नेला असं वर्णन केलं, आणि त्यांना आणण्याकरता भगवान परमात्मा गेल्यानंतर नंदबाबांनी पाहिलं की अनेक लोक भगवान परमात्म्याची स्तुती करतात, नमस्कार करतात, साक्षात वरुण देवता सुद्धा नमस्कार करते. मग मात्र नंदबाबाच्या लक्षात आलं, गर्गाचार्यांनी सांगितलं होतं खरंय ते. आले भगवंत घेऊन त्यांना खाली. मग गोकुळातल्या लोकांनी चर्चा केली, आपापसामध्ये कुजबुजू लागले गोकुळातले लोक, आणि गोपाळांनी हट्ट धरला, देवा आम्हाला सुद्धा तुझं वैकुंठ लोक पाहायचं आहे. भगवान परमात्म्याने एका डोहामध्ये सगळ्यांना घेऊन बुडी मारली आणि एकदम वैकुंठाला गेले. वैकुंठात गेल्यानंतर मात्र गोपाळांशी भगवंताला बोलता येईना, भगवान परमात्मा गोपाळांच्या बरोबर खेळत नव्हते. म्हणून गोपाळांनी भगवंताला सांगितलं, देवा आम्हाला इथं थांबायचं नाही, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास, अद्भुत हारस कथा काळी नामाचा. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही,
वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे सगळ्यांना भगवान परमात्मा घेऊन आले आणि मग भगवान परमात्म्याने रासलीला केली. त्या रासलीलेचं चिंतन शुकाचार्य सांगतात, परंतु त्या रासलीलेकरता साधू संतांनी सुद्धा या रासलीलेचं सेवन केले बरं का. ह्या गोपिका म्हणजे साधू संतच आहेत. ज्ञानोबरांचे अभंग आहेत. याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचूनी अनोनीनी किती व शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये. आणि म्हणून नाथ महाराज त्या रासलीलेमध्ये होते, ज्ञानोबराय त्या रासलीलेमध्ये होते. त्यांनी सर्वांनी तो आनंद उपभोगला, तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावा आणि म्हणून संत एकनाथ महाराज आपल्या सर्वांना रासलीलेचं निमंत्रण देतात एका अभंगातून. नाथ महाराज म्हणतात, चला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ, चला बाई वृंदावनी क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ, चला 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 बाई वृंदावनी, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ. महाराज आपल्याला संबोधन वापरत असताना बाई हे संबोधन वापरतात. रासलीला जर पाहायची असेल तर बाई होऊन चला, बाई म्हणजे गोपी होऊन चला. आपण ऐकलं गोपी म्हणजे कोण, गोभी ही म्हणजे इंद्रियही ही कृष्ण रसम पिबती ती गोपी, सर्वेंद्रियाने जी कृष्ण रसाचं पान करते तिला म्हणायचं गोपी. गोपाय यती ती गोपी, गुप धातू आहे, गुपू संरक्षणे म्हणजे संरक्षण करते, जी रक्षण करते, आपल्या प्रेमाचं रक्षण करते, आपल्या श्रद्धेचं रक्षण करते. माणसाने आपल्या श्रद्धेचं प्रेमाचं रक्षण केलं पाहिजे, अशांच्या संगतीत राहावं की जिथे आपल्या प्रेमाचं श्रद्धेचं रक्षण होईल, असं साधू संतांनी सांगितलं. या गोपी ज्या होत्या आपल्या भावाचं रक्षण करायच्या, नवे नवे भगवंताचं रक्षण करायच्या. तुम्ही म्हणाल कशा काय, भगवंताला नाचायला लावायच्या, गायला लावायच्या, कंसाला असं वाटायचं हा नाचणारा आणि गाणारा मला काय मारणार आहे,
म्हणून कंस भगवान परमात्म्याकडे कधी दृष्टी टाकत नव्हता. गाम पांती ती गोपी, आपल्या इंद्रियांना विषयापासून ज्या आवरतात त्या गोपी, ज्यांचं अंतकरण प्रेमयुक्त आहे, ज्यांचं अंतकरण द्रवीभूत होतं, अशा ज्या गोपी आहेत त्या बाई होऊन तुम्ही सगळ्यांनी चला वृंदावनामध्ये, मनाने का होईना चला. वृंदावनामध्ये तीन गोष्टी मुख्य आहेत, एक गोवर्धन, एक यमुना आणि एक सरोवर. सरोवरासारखं स्वच्छ मन, गोवर्धनासारखा दृढ विश्वास आणि यमुनेसारखी भक्तीची धारा. आपण सगळ्यांनी मिळून वृंदावनामध्ये चला, कारण भगवान परमात्म्याने ही केलेली अलौकिक लीला आहे. नाथ महाराज म्हणतात, परंतु जात असताना थोडं सावधान होऊन चला. काही गोष्टींना घेऊन चला, काही गोष्टी सोडून चला. काय सोडायचंय जात असताना? जसं आपण सत्संगाला येत असताना आपल्या तुटक्या चपला बाहेर ठेवून येतो, त्याप्रमाणे आपल्या मनातले वाईट विचार, संसाराचे विचार, नाना तऱ्हेच्या कल्पना, एकनाथ महाराज म्हणतात ही कल्पना नावाची सासू, ती त्रास देते. कल्पनेची सासू हीच बहुतच जाचू, कल्पनेची सासू हीच बहुतच जाचू, कल्पनेची सासू हीच बहुतच जाचू, कल्पनेची सासू हीच बहुतच जाचू. देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू, भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. चल 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 बाई वृंदावनी, चल बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चल बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ येणे केला नवला, चल बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चल बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ येणे केला नवला. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. एकनाथ महाराज म्हणतात कल्पना नावाची जी सासू आहे ती जीवाचा खूप जाच करते, दुःख भोगायला लावते. कल्पनाच देहभाव निर्माण करते. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. कल्पनेमुळे आलेला जो देहभाव आहे हा देहभाव सर्व दुःखाचं मूळ असल्यामुळे नाथ महाराज म्हणतात कल्पनेची सासू पहिल्यांदा तिला बाजूला करा, मग देहभाव बाजूला होईल. आणि मग देहभाव गेला की राहिलेला जो शिवभाव आहे, ब्रह्मभाव आहे, त्या ब्रह्मपदावर जाऊन आपल्याला नाचायचे, ब्रह्मभावामध्ये जायचंय. भगवान परमात्मा म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. भगवान परमात्म्याकडे जात असताना, भगवत स्वरूप होत असताना या कल्पनेच्या सासूला तुम्ही बाजूला ठेवा, सर्व प्रकारचा गर्व बाजूला ठेवा आणि मग भगवान परमात्म्याकडे चला. शुकाचारी वर्णन करतात, भगवान पिता रात्री शरदोत फुल्ल मल्लिका, वीक्षरंतु मनश्चक्रे योग मायाम उपाश्रिताः. भगवान अपि म्हणण्यामध्ये भगवान सुद्धा, वास्तविक पाहता भगवान परमात्म्याच्या ठिकाणी ईक्षण सुद्धा नाही, मूळ स्वरूप जे आहे त्या ठिकाणी. परंतु आवडी करता आपलीच आवडी धरून खेळिया, आपापना ते व्याले रे, झोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले रे. आवडी करता भगवान परमात्मा एकाचा अनेक होतो आणि लीला करतो. म्हणून भगवान आपी
दुसरं आपी म्हणण्यामध्ये साधू संतांनी असं सांगितलंय, भक्त जेव्हा भगवंताची भक्ती करतो, एकांगी भक्ती चालू असते, त्यावेळेस आनंद आहेच, पण प्रेमामध्ये ज्यावेळेस दोन्ही बाजूनी प्रेमाचा प्रभाव वाहतो त्यावेळेस खरा आनंद बरं का। साधू संतांनी याच्याकरता अनेक दृष्टांत दिलेले आहेत। खरं प्रेम कोणाचं, त्याच्यासाठी चक्रवाक घेतलाय त्याला बाजूला टाकलंय, सारस नावाचा एक पक्षी घेतलाय त्याला बाजू केलंय, चकोर आणि चंद्रमा यांची निवड साधू संतांनी केली। आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तू पौर्णिमा, आम्ही कला तू पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तू पौर्णिमा, आम्ही कला तू पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, चकोर हरिचंद्रमा। आम्ही देही तू आत्मा, आम्ही देही तू आत्मा, आम्ही विदेही तू परमात्मा, आम्ही विदेही तू परमात्मा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा। भगवान आपी तारात्री, काही संत म्हणतात ते भगवान आपी घ्यायचं नाही, भगवान आणि आपिता घ्यायचं। आपिता म्हणजे अपिता असलेला भगवान परमात्मा, भगवंताला कोणताही पिता नाही, अनादी असलेला जो भगवान परमात्मा आहे, आणि असा असलेला भगवान परमात्मा त्याने ठरवलंय। तारात्री कोण बोलतंय? भगवान पिता रात्री, शरदोत्फुल्ल मल्लिका। शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान परमात्म्याने, तारात्री म्हणजे त्या रात्रींना सुद्धा भगवान परमात्म्याने वचन दिलेलं होतं की मी तुमच्यामध्ये विहार करीन, म्हणून त्या रात्री आल्या, आणि त्या रात्री आल्यानंतर त्या सजून धजून आल्या असं वर्णन केलंय। तर रात्री कशा सजून? त्यांनी निळी साडी घातली म्हणे, आणि त्याच्यावर त्या चांदण्या आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारच्या चांदण्या, हीच त्यांचं सजणं सांगितलंय। शरदोत फुल्ल मल्लिका, शरद ऋतू आहे आणि त्या ठिकाणी अनेक फुलं भरलेली आहेत, त्याच्यामध्ये एक फुलाचं नाव इथे घेतलंय मल्लिका। मल्लिका म्हणजे मोगरा। हा मोगरा ज्ञानोबारांनी सुद्धा घेतलाय बरं का। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले विचिताची बहरू घळी आशी आला, इवले शिरोप लावी येले द्वारी, इवले शिरोप लावी येले द्वारी, इवले शिरोप लावी येले द्वारी, इवले शिरोप लावी येले त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा
कोणतं रूप लावलं ज्ञानोबरायनी? प्रेमाचं रूप लावलं बरं का? भगवान परमात्म्याने शरदोत फुल्ल मल्लिका हे सांगण्यामध्ये शुकाचार्य सांगतात हा मोगरा जो आहे प्रेमाची वृद्धी करणार आहे. त्याचा वेलू गेला गगनावरी म्हणजे सुरुवातीला प्रेम सुरुवातीला थोडंच असतं, पण भगवान परमात्मा ते एवढं वाढवतो की मग त्याचा वेलू गेला गगनावरी मग मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू ते प्रेम कमी होत नाही. अंगी प्रेमाचे भरते निघे उतार सोडते. आणि म्हणून तो प्रेमाचा वेल एवढा वाढला, तो प्रेमाचा वेल वाढवणारा मोगरा. इथे शुकाचार्य सांगतात मोगऱ्याची फुलं जिकडे तिकडे प्रफुल्लित झालेली होती. आणि म्हणून भगवान परमात्मा वीक्ष भगवान परमात्म्याने ऐक्षण केलं, इच्छा केली, रंतुम मनश्चक्रे चकार नाही चक्रे. चकार म्हटलं असतं तरी भूतकाळच झाला असता, आणि चक्रे म्हटलं असतं तरी काय झालं असतं भूतकाळच झाला असता. आत्मनेपदी एवढ्या करता वापरलं की भगवान परमात्म्याने आत्मनेपदी कधी वापरतात? करता ज्यावेळेस आपल्याकरता क्रिया करत असतो त्यावेळेस आत्मनेपदाचा उपयोग करायचा. चक्रे म्हणजे भगवान परमात्म्याचीच इच्छा झाली. आता हा आनंद आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि म्हणून योग माया उपाश्रिताः, योग मायेचा अर्थ मी सांगितला, योगाय या माया सा म्हणजे भगवान परमात्म्याची भेट करून देणारी, भगवान परमात्म्याचं दर्शन करून देणारी जी माया आहे. मायेमध्ये दोन प्रकार आहेत, एक माया भगवंतापासून विनमुख करते आणि एक माया मात्र भगवान परमात्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जात असते. त्या मायेचा भगवान परमात्म्याने आज आश्रय केलेला आहे, दिव्य असं वृंदावन तयार केलेलं आहे. आणि भगवान परमात्मा यमुनेच्या वाळवंटामध्ये शरद पौर्णिमेची रात्र पौर्णिमेचा चंद्र असल्यामुळे सगळ्यांचं मन प्रसन्न आहे. पौर्णिमेच्या दिवशी मनाचा संबंध पौर्णिमेशी चंद्राशी असल्यामुळे त्या ठिकाणी मन त्या दिवशी खूप प्रसन्न असतं. आणि म्हणून भगवान परमात्मा पौर्णिमेच्या त्या शरद पौर्णिमेच्या रात्री वृंदावनामध्ये गेले, संपूर्ण यमुनेचं वाळवंट चमचम करत होतं. भगवान परमात्मा आले जणू काही वसंत ऋतूचा आला म्हणून फुलं फळं बहरली गेली, त्याच्यावर भुंगे जे आहेत गुंजारव करू लागले, मंद मंद सुगंधी वायू वाहू लागला. आणि असं दिव्य वृंदावन असताना त्या दिव्य वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याने आपला वेणू वाजवला आहे. निशम्य गीतं तदनङ्गवर्धनं व्रजश्रियः कृष्णगृहीतमानसाः आजग्मुरन्यो नमलक्षितोद्यमाः स यत्र कान्तोज्ज्वलोलकुण्डलाः. भगवान परमात्म्याने असं वर्णन केलंय, जगौ कलम वाम दृश्याम मनोहरम. भगवान परमात्म्याने वेणूमधून असं गीत वाजवलं, निशम्य गीतं तद अनंगवर्धनम. आनंग कशाला म्हणतात? आनंग म्हणजे काम. भगवान परमात्म्याचा विषयी काम म्हणजेच याला प्रेम असं म्हणायचं. प्रेमाची वृद्धी करणारं भगवान परमात्म्याने गीत वाजवलं वेणूमधून, निशम्य गीतम तद अनंगवर्धनम. त्यामुळे व्रजश्रिया हा कृष्ण गृहीत मानसा, त्यांचं सगळं मन जे